मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. छत्तीसगडमधील एका शहरात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं या पती पत्नीला अटक केली आहे. प्रशिक आणि नेहा बनसोड असं या जोडप्याचं नाव आहे. जय भवानी नगर इथं कार्यालय थाटून या जोडप्यानं ग्लोबल उद्योग नावानं मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. आम्ही कच्चा माल पुरवतो, कच्च्या मालाचे पैसे डिपॉझिट म्हणून भरा, प्रति मेणबत्ती 5 रुपये दराने मेणबत्ती खरेदी करण्यात येईल असे अमिष या जोडप्याने दाखवले. पत्रकं छापून आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी केली. त्यांच्या अमिषाला 630 नागरिक बळी पडले. कमीत कमी 2000 पासून ते 14 लाखांपर्यंत अनेकांनी पैसे गुंतवले. पैसे जमा होताच हे जोडपे कार्यालय आणि त्यांच्या घराला कुलूप ठोकून फरार झाले. त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 4 महिने पोलिसांना या जोडप्याचा शोध लागला नाही. अखेर त्यांना छत्तीसगड इथं अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यांना 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.